आपल्या साहित्यातून कष्टकरी उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडणारे अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती पोवाडा आणि लावणीसारख्या कथाशैलीच्या वापरानं जनतेमध्ये ते लोकप्रिय बनले त्यांच्या पस्तीस कादंबऱ्यांपैकी सात कादंबऱ्यांवर चित्रपटांची निर्मिती झाली आहे अशा या थोर साहित्यिकाची आज जयंती त्यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना अभिवादन करण्यात आलं कथा कादंबरी लोकनाट्य नाटक पटकथा लावणी पोवाडे प्रवास वर्णन लेखन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारात लेखन केलेले ख्यातनाम साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले लक्षतीर्थ वसाहतीमधील अण्णाभाऊ साठे युवा मंचाच्या वतीनं अण्णाभाऊंची एकशे तिसरी जयंती साजरी करण्यात आली माजी नगरसेवक राहुल माने बी न्यूजचे वृत्तसंपादक विजय कुंभार यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं अण्णाभाऊ साठे यांनी कथा कादंबऱ्या नाटक लावणी पोवाडे प्रवास वर्णन असं विपुल साहित्य निर्माण केले आजच्या पिढीनं त्यांचं साहित्य आवर्जून वाचलं पाहिजे असं मत विजय कुंभार यांनी व्यक्त केलं यावेळी शिवाजी इरगार केम्पाला इरगार बाजीराव वडेर केशव लोखंडे सचिन हेगडे सर्जेराव साठे आकाश हुंचाळे विश्वास इरगार शिवानंद इरगार लखन लोखंडे उपस्थित होते भारतनगर साळुंखे पार्क इथल्या धम्मचक्र बुद्ध विहारच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास आडसूळ यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आलं प्रभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आलं तसंच वृक्षारोपणही करण्यात आलं यावेळी सोमनाथ घोडेराव धर्माजी कांबळे प्रकाश अंगरखे माजी नगरसेविका रूपाराणी निकम राजू साबळे माजी नगरसेवक लाला भोसले दिलीप खर्जे उपस्थित होते राजारामपूर येथील हनुमान तालीम मंडळ सांस्कृतिक हॉलच्या वतीनं अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली समाज कल्याण अधिकारी विशाल लोंढे आणि माजी नगरसेवक शिवाजी कवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अण्णाभाऊंच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं विशाल लोंढे यांनी अण्णाभाऊ साठेंचा जीवनपट उलगडला यावेळी प्राध्यापक शरद गायकवाड पांडुरंग कवाळे कुमार दाभाडे शेखर कवाळे सुरेश चौघले संभाजी देवपूजे बाळासाहेब कवाळे जनार्दन बुचडे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती तर स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी या दोन्ही राष्ट्रपुरुषांना आज खासदार शरद पवार समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अभिवादन केलं यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील आर के पवार अनिल घाटगे शीतल तिवडे निरंजन कदम रेहाना नागरकट्टी रियाज कागदी लहू शिंदे सुनील देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कोल्हापुरातील परिवर्तन संघटनेच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या राजारामपुरीतील पुतळ्याला आरोग्य उपसंचालक डॉ प्रेमचंद कांबळे यांच्या हस्ते आणि आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ योगेश साळे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आलं बहुजन सेनेचे अध्यक्ष आदिनाथ साठे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष अमोल कुर्णे ॲडव्होकेट दत्ताजीराव कवाळे रोहन कांबळे डॉक्टर प्राजक्ता सूर्यवंशी हुसेन मुजावर बाळासाहेब साळवी दावीद भोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते